तुम्हाला काय म्हणायचंय, तुमचा रोग कोणावर आहे? माझ्यावर? नाही नाही, घरात भांडण मी लावली, मी या घराची रातरांगोळी करते का? नाही बोला ना, बोला सारं। नाही म्हणजे जानकी बहिणी दोषी नाही आहेत, मी दोषी आहे, मी केलंय सगळं। नाही बोला, मी ऐकते, बोला। अगं हो हो हो, त्याचं म्हणणं तरी ऐकून घे। आजी तुम्ही जरा गप्प बसाल का? नवरा बायको मध्ये चर्चा सुरू असताना तुम्ही कशाला मध्ये मध्ये लुडबुड करताय? ऐश्वर्या, माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे, इतकं मन जपते हो मी तुमचं, तुमच्यासाठी मी चहा बनवून आणलं की नाही, मग मग तुम्ही माझ्यासाठी एक साधी बेडरूम नाही मिळवू शकत? नाही मिळवू शकत, कारण त्या बेडरूम पेक्षा सौमित्र दादाचा मान मोठा आहे। तुम्ही समजून घ्या ना, तो माझा मोठा भाऊ आहे। मग ऋषिकेश दादा इथं नसताना त्या बेडरूम मध्ये राहण्याचा अधिकार त्याचा आहे। ठीक आहे, द्या सगळे अधिकार द्या। आता त्यांनी बेडरूम मिळवली आहे, आता मला सांगा, नानांनी जी कंपनी तुमच्या नावावर केली आहे, त्यात जर का त्यांनी वाटा मागितला तर तो पण तुम्ही देऊन टाकणार आहात का त्यांना सहज? हो हो, टाकेन, देऊ। हो तू भाऊ आहे माझा, बेडरूमच काय, अगदी काही मागितलं ना तरी हसत हसत देऊन टाकीन मी। आणि प्लीज ऐश्वर्या ऐका, माझ्या बेडरूम वरून एवढं हट्ट नका करू। हे बघा, ही रूम आहे की नाही आपली, काय कमी सुंदर आहे का? आपण दोघ मिळून यालाच रंगमाल करूया ना। पण आता प्लीज हा विषय बंद करा, प्लीज माझा ऐका, प्लीज। गेला बाई एकदाचा, काय ती कटकट कटकट तुम्हा दोघांची? तुमचं बरं आहे, तुम्हाला स्वतंत्र खोली तरी आहे, आमच्या काळात ऐका ना, जा गर्दी कमी करा, चला तुम्ही बाहेर बाहेर वा, गर्दी कमी करा। तुम्हाला बाहेर काय काढते? मी सांगते, एवढासा कोपरा होता, पण आम्ही इतकी वर्ष मी राहिलो, आम्ही राहिलो ना, केला ना कौसात। तो येतोय मला अक्कल शिकवतोय, हे झालं ते झालं, हे करू नको ते करू नको। जानकी तर गेले या घराबाहेर, आता तो सौमित्र आणि ती अवंतिका आली मला खिचवाय। कोणी या नाही, प्रत्येकाला त्याची खरी जागा दाखवली ना तर नावाची ऐश्वर्या नाही।